Dai, Eric, urci, urci, dai, Eric. हे अवशेष आहे, याचं जतन केलं पाहिजे. अरे आपले गड किल्ल्यांचे थोडेसे मोठे व्हिडिओ असले तर कोणी इग्नोर करू नका प्लीज. हा व्हिडिओ कंटिन्यू आणि बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. मित्रांनो, आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण आता खिरेश्वर गावामध्ये आहे आणि आपण इथंच कॅम्पिंग केलं होतं या शाळेमध्ये. आणि हा आपला टेंट, या टेंटमध्ये पूर्ण पसारा पडलाय आपला सगळे. इथे कपडे सुकायला टाकलेत मी वरती आणि इकडे सगळा राडा पडलाय कपड्यांचा. आता हा पूर्ण सगळं आवरायचं आहे आपल्याला हे सगळं. आणि रात्री मी ब्लँकेट घेऊन आलो होतो चांगलं, त्याच्यामुळे थंडी नाही वाजली तर वाट लागली असती आपली. आणि ही गावातली शाळा आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी बालाज जामखेडे, स्वागत आहे आपल्या भन्नाट सह्याद्रीमधील जेबी ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर मी काल आलो होतो या गावामध्ये, काल येऊन मी इथे स्टे केला. काल मी काळू वॉटरफॉल पूर्ण केला. जर काळू वॉटरफॉल व्हिडिओ जर बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि या खिरेश्वर गावामध्येच मी इथे स्टे केला होता. ही एक छोटीशी शाळा या गावामध्ये. एवढं ॲडव्हेंचर झालेलं आहे काल. काळू वॉटरफॉलला जाताना पूर्ण चिखलामध्ये फसली होती गाडी. आता टेंट वगैरे गुंडावून त्याच्या गाडीवरती ठेवलं आहे पूर्ण. बॅग वगैरे आवरली आपण. आणि हे आपले कालचे ओले कपडे. आता हेच आपल्याला ओले कपडे घालायचे आहेत. इच्छा तर होत नाही अजिबात. रेनकोट पण पूर्ण ओलं, सगळं ओलं ओलं झालं यार. क्षितिज नव्हे तंत्रज्ञान हवे, आयुष्यातला पहिला धडा मुला मुलींना शाळेत धाडा. खरंच मित्रांनो, माझ्या शाळेची आठवण झाली. मित्रांनो, 2 दिवसाचं प्लॅन करूनच आलो होतो. खरं तर आज प्लॅन करतोय मी निमगिरी फोर्ट वरती जायचा, निमगिरी किल्ल्यावरती जायचा. पूर्ण बूट ओले झालेत, ओले अजून सुकलेले नाहीये, तेवढे सुकायला ठेवले रात्री पण. आणि आता फायनली मी आता आवरले सगळं, आता इथून निघतोय मी. हा कुत्रा तेवढा माझ्यासोबत होता काल. मित्रांनो, आजूबाजूला पूर्ण भाताची शेती दिसते. म्हणजे गावातले लोक सकाळी सकाळी उठून भात लावायला जात आहेत. काल मस्त उघड पडलं होतं आणि आता धुकं. समोरनं गाडी येते ती पण दिसत नाही आहे रस्त्यावरून. मित्रांनो, सगळीकडे धुकं धुकं झालंय. समोरची गाडी सुद्धा दिसत नाही आपल्याला. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता. आणि आपलं फायनल झालेलं आहे की आपल्याला निमगिरी किल्ल्यावरती जायचंय. कारण की इकडे आल्यावरती थोडं समजतं की थोडंसं वातावरण थोडंसं क्लिअर झालेलं आहे. सकाळी सकाळी थोडा पाऊस आणि धुकं जास्त होतं, आता थोडंसं चांगलं वाटतंय. रस्त्यानी मात्र चांगलीच वाट लावली. खिंडीतला रस्ता एवढा घाणेरडा आहे, म्हणजे 4 ते 5 किलोमीटर रस्ता एवढा खराब आहे ना. कॅमेरा आहे, छोटा कॅमेरा आहे. बाबा विचारतात काय नेमकं, म्हटलं कॅमेरा आहे छोटा. निमगिरी किल्ल्याला मी भेट द्यायला चाललोय. तर निमगिरी किल्ला नेमकं येतो कुठे? तर ॲक्च्युली मी आता पारगावामध्ये उभा आहे. जर तुम्ही जर पुण्यावरनं येत असाल तर जुन्नरवरनं गणेशखिंडीतनं तुम्ही उतरून पारगावात येऊ शकता. कारण की हायवेलाच हे गाव आहे आणि इथून हा रस्ता आहे पारगावाचा. इथून हे पारगाव जातं, या पार सॉरी हे पारगाव आहे आणि या पारगावातनं हा रस्ता जातो आहे. आपल्या इथून 7.5 किलोमीटर आपल्याला निमगिरी किल्ला आहे. तर आपण आता त्या किल्ल्याला डायरेक्ट भेट देऊयात जाऊन. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपण चाललो आहे आता निमगिरी किल्ल्याला. रस्ता तसा चांगला आहे, डांबरी रस्ता दिसतो आपल्याला. आणि असा ब्लॉक करत चाललोय तर गावातले लोक असे एकदम डेंजर नजरेने बघतात, नेमकं काय करतोय काय. आणि त्यानं आणि पुढे मी घोपरो लावलाय तर असं वाटतं की या स्टिक सोबतच काहीतरी मी बोलतोय. इथे सगळ्यात मोठा खड्डा दिसतोय हळू. ओके, गावातली मुले शाळेत चाललीत. आणि इथूनच आपलं निमगिरी आणि हनुमंतगड दिसतोय. शाळा कधी चालू झाल्या? हां, काय बरं, शाळेत जात नाही ना आपण, त्यामुळे माहिती नसतं. बाबा तुम्ही कुठे चाललेत? पण गाव आहे. हां काय, खांडेचीवाडी पुढे ना. मग गावातले बाबा आहेत, त्यांना मस्त लिफ्ट दिली आहे, पुढे सोडायचं आहे गावामध्ये. बाबांचं लोकेशन आलेलं आहे आरामात. आता काय भात पेरणीला? हां, भरपूर सारे असे गावातले लोक आपल्याला रस्त्याने दिसतात आणि हात वगैरे करतात. त्यांना इथून तिथपर्यंत तिथून तिथपर्यंत सोडण्यामध्ये लय मजा येते. असा एक बोर्ड दिसेल तुम्हाला, वसेवाडी तळेरान आणि निमगिरी म्हणून. निमगिरी आपल्याला या डाव्या बाजूला जायचं आहे. निमगिरी बोर्ड पासून 2 किलोमीटरचा घाट लागतो. हा घाट पार करून आपण पोहोचतो खांड्याची वाडीमध्ये. मित्रांनो, खांड्याच्या वाडीमध्ये आपण पोहोचलोय आणि इथून आता आपण ट्रेक चालू करतोय. आणि आपल्याला इथे एक काकू भेटले, इथं आम्ही सामान वगैरे ठेवले इथे. आता इथून निघूयात वरती.
गावात पोहोचलो मी इथे एकाच्या घरी मी एवढं सामान ठेवले सगळं माझं जेवढं लागतं तेवढंच मी वरती गडावर घेऊन चाललो. सोलो ट्रेक करत करत चाललोय एकटाच मग काय तुम्ही वर चालले नाही येतो ना अर्धा मी तुम्हाला सांगतो ना गावात एक शाळा आहे या साईडला बघू शकतो आपण शाळेमध्ये मस्त कविता म्हणतात आणि हे लक्षात ठेवा हा टावर या टावर पासून आपल्याला इथनं रस्ता वरती जातोय इथून आपल्या वरती जायचंय हा ही गावातली एक छोटीशी शाळा आहे आपण बघू शकतो या साईड चल तुमचं नाव काय दशरथ गंगाराम साबळे जबरदस्त दादा आपल्याला तिथपर्यंत सोडतायत वरती पर्यंत तस बर बर पण खूप कमी लोकांना माहिती निमगिरी आताच्या रविवारी भरपूर गर्दी होती का आज कोणीच नाही वाटत किल्ल्यावर. मित्रांनो समोर आलं की आपला अशी विहीर बघायला मिळते या विहिरीच्या बाजूनेच आपला रस्ता आहे वरती वरती चालत जायचंय म्हणजे ट्रेक किती वेळचा आहे चालायला किती वेळ लागतो जायला वर अर्धा तास ना हा चिखलाचं थोडस आपल्याला हळूहळू जायला लागतं बाकी अर्धा तासा ट्रेक आहे आता पाय माझा चांगला भरणार आहे बघा गेला चिखलात. अच्छा नांगरणी चालू आहे नाही आवनी करायची आवनी करायची भात लागवड हा का हे असं चिखल करतात. अच्छा म्हणजे हे नांगर करून चिखल करायचा पहिलं मग याच्यात तांदूळ रवायचा नाही भात रवायचा भात रवायचा मग तांदूळ लावला मग बघा आता तुम्हाला ना इथवर वाट दाखवतो हा तिथून तुम्ही वरती जा चालेल चालेल चला खरंच राव गावातली माणसं आहे ना खूप हेल्पफुल असतात खरंच मदत करतात मनापासून करतात. आता जो दादा भेटला होता त्याचं काम सोडून मला तिथपर्यंत रस्ता दाखवायला आला तो आणि परत खाली गेला आणि गडावरती कोणीच नाही आहे एकटाच मी सोलो ट्रेकर चालू आहे आपलं ट्रेक करत करत वरती चाललोय नंतर गवतावरचे किडे माझ्या तोंडावर वाचते सारखी कुठे नाकात चालीत कानात चाललेत यार पूर्ण अशी अंगावरती येतात सगळेजण बहुतेक आंघोळ नाही करून आली त्यामुळे सकाळीच आंघोळ नाही केली ना त्याच्यामुळे सगळे अंगावरती चिपकायला लागले देऊन माझ्या. हे झाड दिसतंय मित्रांनो या झाडावरती टिक मार्क केलेलं आहे इथून आपल्याला रूट दाखवलंय वरती जायचं मित्रांनो वरती चालत आलोय आणि ते एक मंदिर लागलंय या मंदिराच्या बाजूनेच आपला वरण एक रस्ता आहे त्या साईडनी वरती जायचं आपल्याला गवत वाढलंय त्याच्यामुळे रस्ते चुकतायत म्हणजे पाऊल वाट आहे ना बुजून जात आहेत अशा त्या हिरव्या गवतामुळे. मित्रांनो जेव्हा पण मी रस्ता भटकतो किंवा मला भीती वाटायला लागते तेव्हा मी एकच जयघोष करतो आणि ते पण मोठ्या आवाजामध्ये पूर्ण मनातली भीती निघून जाते छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव आणि बरोबर रस्त्यावरती आलो वाट कुठे वाट जाताना माझी वाट लागायला लागली हा एकदम असा अचानक मी दगड बघितला एकदम असा नंदीसारखा दिसतोय बघा तुम्ही हे पाठीमागचं अंग त्याचं आणि पुढे हे शिंग आणि तोंड असं. मित्रांनो मला वाटलं होतं की जंगल थोडंसं असेल पण एकदम घनदाट जंगल होत चाललंय पुढे पुढे थोडं आणि दोन रस्ते फुटलेत आता ह्या साईडला आहे की आणि ह्या साईडला आहे आता कुठल्या साईडला जाऊ हे माहिती नाही मला समोर मला बोर्ड दिसतोय एक बहुतेक मला त्या बोर्डपाशी जावं लागेल बाकी एकटा असल्यामुळे एकदम जंगल असं मोठं जंगल आहे होतंय मनात होतं थोडंसं धाकधूक होतं मलाही होतं निमगिरी किल्ला हा हा इथे एक बोर्ड लावलेला आहे मित्रांनो आणि पलीकडे एक बोर्ड आहे हा असा एक वॉच टावर तुम्हाला बघायला भेटेल आणि इथे बसण्यासाठी एक ना छत्री टाईप केलेलं इथे हे बघू शकता तुम्ही या साईडला इथली माहिती तुम्ही वाचून पूर्ण वरती जाऊ शकता. असं वॉच टावर सारखं बनवलंय मी आता त्याच्यावर चाललोय तिथून मला आता संपूर्ण वर्ण सगळं दिसणार आहे मला आता तुटायचं नाही ना सांगतायत ना पावसामुळे गंजलंय खूप सगळं यार जाळी सगळ्या तोंडावर येतात मगाशी किडे येत होते आता जाळे येतात तोंडावर सगळे हल्ली डेंजर दिसते पण होय पडत नाही ना पडलं तर डायरेक्ट खाली मी घसरतोय
हे संपूर्ण खालचं जंगल दिसते आपल्याला, या साईडला हनुमंतगड, या साईडला निमगिरी. आता मी या किल्ल्यावरती निमगिरीवरती जाणार आहे, हनुमंतगड मी आज जाणार नाही, हनुमंतगड नेक्स्ट टाइम ट्राय करेल. आणि इथं मी थांबलो याच्यावर, आणि हे लाकडाचं वगैरे बनवलेलं आहे, इथे थोडं घसरतं आहे खाली, बघितलं मी, त्याच्यामुळे मी साईडलाच थांबलेलो आहे. आणि हा एक पॉईंट आहे, इथे एक छत्रीसारखं तुम्हाला दिसतं या साईडला, इथं आपण थांबू शकतो इथे, आणि इथं बोर्ड पण लावलेला आहे, म्हणजे आपण योग्य डायरेक्शनवरती आहे. आणि हा रस्ता आहे, मला वाटलं थोडंसं जंगल असेल, जास्त नसेल, पण भरपूर दाट जंगल आहे या साईडने. मित्रांनो, बराच वेळ आराम केला मी आता इथे, आणि आता फायनली आपण इथून खाली चाललोय, आणि इथून आपण आता करूयात वरती निमगिरी किल्ला एक्सप्लोर. असं आहे मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि झाडं खूप वाढलेले असतात, पूर्ण आपल्या अंगाला सुद्धा झाडं चिटकतात, लागतात. त्याच्यामुळे कधी पण फुल कपडे घाला, फुल शर्ट घाला, फुल पॅन्ट घाला, कॅप वगैरे असावी, कारण की साप वगैरे असतात, किडे असतात, अजून हे जाळ्या तर तोंडावरच येतात. किती वेळ झालं जाळी आणि खाली गवताचे किडे येत होते, आता सगळ्या जाळ्या आपल्या तोंडावर येतात. हेच ते समोरचं जंगल, वरती आल्यावरती आपलं समजतं. मी हेच दिसते ऑरेंज ऑरेंज कलर, इथे बसलो होतो. मला काही आयडिया नाही आहे कसा रस्ता असणार आहे, कुठं जायचं आहे, कारण की मी पण फर्स्ट टाइम येतोय ना. दमलो यार लवकर. मित्रांनो, फायनली 10 ते 15 मिनिटं चालून आल्यावरती मी येऊन पोहोचलोय निमगिरीच्या या पायऱ्यांजवळ. ह्याच्या पायऱ्या आहेत, इथे साईडला रेलिंग पण लावलेलं आहे, आणि या साईडला बघितलं तर एक गुफा आहे, तिथे गुहा आहे, तिथे बरेच लोक स्टे करू शकतात किंवा थांबू शकतात. आता मी त्या गुहेमध्ये जातो. या गुहेमध्ये पोहोचलोय आपण, आणि या गुहेमध्ये इथं चूल सुद्धा दिसते आपल्याला, कोणीतरी लावली होती, म्हणजे इथं स्टे करण्यासाठी चांगलं आहे. पण पाणी आतपर्यंत येऊ शकतं जर पाऊस त्या साईडने असेल तर. आणि समोरचा दिसणारा हा जबरदस्त कडक असा सह्याद्री. मित्रांनो, कधी कधी काय होतं, आपले व्हिडिओ थोडेसे मोठे होतात, याचं कारण हेच असतं की आपण वरती चढत येताना खूप दमतो, आणि दमल्यामुळे हळूहळू बोलायला लागतो, खूप म्हणजे दम 10 पा टाकत बोलायला लागतं, त्याच्यामुळे कधी कधी व्हिडिओ मोठे होतात. थोडं मॅनेज करून घ्या यार प्लीज, कारण आपले गड किल्ल्यांचे थोडेसे मोठे व्हिडिओ असले तर कोणी इग्नोर करू नका प्लीज. हा व्हिडिओ कंटिन्यू आणि बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. आता मी माझी इथं बॅग ठेवली आहे, या गुहेमध्ये बॅग ठेवून आता मी वरती जाणार आहे ट्रायपॉड घेऊन फक्त. आणि इथून आपल्याला चालू होतात आता पायऱ्या. पाऊस, वारा, पाणी, घसरडे, पाऊलवाटा, हे सगळं आपल्याला असं पावसाळ्यामध्ये न्याहाळता येतो खूप. आणि या साईडला रेलिंग लावलेलं आहे, आणि इथे आपल्याला वरती जायचं आहे. आणि इथं बघा काय काय ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आहेत, आता इथून बघा इथे पायऱ्या तुटल्या आहेत, आणि वरती डायरेक्ट पायऱ्या आहेत, तिथं पण मध्ये एक गॅप आहे, तर तिथे सुद्धा पायऱ्या तुटलेल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा मी ट्रेक चालू केला होता तेव्हा मस्त धुकं आणि पाऊस चालू होता, आणि आता पडलंय ऊन, आता एवढं भारी वाटतंय ना, हा सह्याद्री पूर्ण असा चमकतोय, म्हणजे जे पाऊस पडून गेला ना की असं पूर्ण चमकायला लागतं या पाण्यामुळे ऊन पडल्यावरती. आणि हे आपल्याला असं रेलिंगला धरून धरून आपल्या सावकाश वरती जायचं. इथून पायरी तर बघा किती उंच ही. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा पूर्ण पायऱ्याच नाही तिथे, आता या इथून आपल्या हळूहळू जायला लागणार आहे. या साईडनी वाट आहे, पण आपण रेलिंगला धरून जाऊयात का, कुठून जाऊयात, घसरत आहे पण इथं मला धरता नाही येणार, पलीकडून रस्ता काढूयात आपण हळूहळू. होत डायरेक्ट वर चढूयात, डायरेक्ट. हे रेलिंग लावल्यामुळे ना खरंच खूप इझी जाते इथे, आणि काय काय ठिकाणी आपल्याला हे असे साईडला पायऱ्याच्या ठिकाणी दिसतात आपल्या हात धरायला. डाव्या बाजूला आपल्याला हनुमंतगड बघायला भेटतोय, माळशेज घाट जवळ असल्यामुळे टेहाळणी बुरुज, टेहाळणी किल्ला म्हणून हा प्रचलित प्रचित असावा, म्हणजे माहिती असावा. इथपर्यंत आलोय, मला वाटलं पायऱ्या संपल्या असतील, पायऱ्या अजून भरपूर आहेत वरती. हळू घसरतंय जास्त. समोरच एक छोटीशी गुहा आहे,
ही आहे ती गुहा. हा एक रस्ता दिसतोय आपला, हा हनुमंतगड. ह्याच्यावरती जाण्यासाठी हा रस्ता इकडे या साईडला. हा गड सुद्धा आज एकटाच आहे आणि मी सुद्धा एकटा आहे आज. म्हणजे गडावरती कोणीच नाहीये. वरती गेल्यावरती मला वाटलं कोण भेटेल पण नाही. हर हर महादेव. समोर आल्या आल्या ही एक गुहा बघायला मिळते आपल्याला. आणि ह्या गुहेत ना वर्ण रस्ता होता, म्हणजे चोर गुहा असावी. इथं पायऱ्यांचा रस्ता दिसतोय. ह्या पायऱ्या कधी काळी खाली पण असतील थोड्या असं मला वाटतंय. आता ह्याच्यामध्ये पाणी भरलंय आणि ह्याच्यामध्ये पाणी भरले. एखाद्या वेळेस इथं दरवाजा असणार आहे, ह्याच्यामध्ये रावलेला असणार आहे, त्याच्यामुळे हे बनवलेलं आहे. गडावरती आल्यावर आपल्याला हे तटबंदी बघायला मिळते आणि इथं काही बुरुज असावा बहुतेक. पण हे जे झाड दिसतंय ह्या झाडामुळे हा बुरुज पूर्ण ढासळलेला आहे. या साईडचा दगडी वगैरे खाली पडलेले आहेत, ह्याच्या मुळाच एवढे आतमध्ये रवलेले आहेत त्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळे ह्या बुरुजाची थोडी अवस्था खराब आहे. थोड्याशा ऑब्झर्वेशनवरनं प्रत्येक भागातले किल्ले वेगळे असतात. पुणेच्या साईडचे जर राजगड रायगड किल्ले जर बघितले आपण, तोरणा किल्ले असे उंच आणि असे कठीण आहेत. आणि जर आपण इकडे जुन्नर साईडचे जर किल्ले बघितले तर असे थोडेसे मध्यम कठीण आहेत. आणि वरती आल्यावरती आपल्या असे तटबंदी बघायला मिळते साईडला आणि वरती असे डोंगर असतात सगळे. आणि बरंच नाशिकचे वेगळे आहेत, ठाणेचे वेगळे आहेत, कोकणातल्या साईडचे किल्ले वेगळे आहेत, प्रत्येक भागातले किल्ले वेगवेगळे आहेत. आणि मी जिथं फिरतोय हे आहे पाण्याचं टाकं. इथं एक दोन आणि पलीकडं असं तीन पाण्याची टाके आहेत. ह्याच्यावरनं समजतं की इथं मानव वस्ती त्या काळामध्ये असावी. आणि हे पाण्याचे टाके कशासाठी असतील, वापरण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, ह्या सगळ्या ह्याच्यासाठी हे पाण्याचे टाके वापरतात. आणि हे बघितलं मित्रांनो, हे आहेत त्या काळामधले अवशेष. मित्रांनो इथं आले की आपल्याला दिसतं की काही अवशेष आपल्याला इथं बघायला मिळतात. त्या काळामध्ये काही इथे लोकवस्ती असेल, इथे राहत असतील. तिकडे घर दिसतं, इकडे घर दिसतं, असे दोन घर दिसतात आपल्या इथे. आणि आता थोडंसं गवत आहे त्याच्यामुळे एवढं दिसतंय. हे जर गवत वाढलं ना हे पण बुजून जाईल, म्हणजे हेही दिसणार नाही. आणि होलले झालेत रे, होल म्हणजे आपले खेकड्यांची घरं खूप आहेत. आणि प्रत्येक होलमध्ये बघतोय ना काही ना काही तर असे मोठे मोठे खेकडे आपल्याला इथं बघायला मिळतात. कोणत्याही गडावरती गेल्यावर आपल्याला कुठल्या ना कुठल्या देवाचं आपलं मंदिर बघायला मिळतं. महादेवाची मंदिरं जास्त असतात प्रत्येक गड किल्ल्यांवरती. आणि या किल्ल्यावर सुद्धा एक महादेवाची पिंड आणि आपल्याला एक छोटंसं मंदिर म्हणजे पडझड अवस्थेत आहे हे आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि इथे आतमध्ये पिंड ठेवलेली आहे, आपण दर्शन घेऊयात. इथं एकदम अतिशय घाण पाणी आहे, ह्याच्यावरती पूर्ण शेवाळ आहे. पण हे चांगलं असावं पाणी मला वाटतंय, कारण की असं पाणी आपण कैलासगडावरती बघितलं होतं. असे काही अवशेष सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात. हे एक पुरात काळातलं अवशेष आपल्याला बघायला मिळतं आणि ह्याच्यावरती नक्षी काम केलेलं आहे. किती सुंदर आहे बघा तुम्ही, या साईडला बघा, पूर्ण ह्याच्यात चारही बाजूने नक्षी काम केलेलं आहे. पण आपल्याला याच्यामध्ये काही समजून येत नाहीये. इथं कोणीतरी झोपल्यासारखं वाटतंय, या साईडला बसल्यासारखं वाटतंय. म्हणजे असे माणसांचीच चित्र आहेत ही. आणि इकडे असं झोपल्यासारखं वाटतं. हे अवशेष आहे, याचं जतन केलं पाहिजे. त्या बाजूला पूर्ण असं ऊन पडलंय आणि पूर्ण धुकं त्या साईडला. आणि इकडे सावली पडली आता सगळी. इथे सुद्धा एक पाण्याचं टाके, पण हे पण खूप घाण पाणी आहे. पूर्ण असं हिरवं हिरवं झालेलं इथे. हिरवं हिरवं म्हणजे त्याच्यावरती तवंग आलेलं आहे, त्याच्यामध्ये गवत पडलेलं आहे. पाणी आहे का पाणी? या बाजूला दोन गुहेत, या बाजूला दोन गुहेत आणि याच्यामध्ये पाणी आहे. अगोदर आवाज दिलेलं बरं, म्हणजे नाही तर कोणतरी निघायचं बाहेर. प्राणी वगैरे असतील तर मग लागली वाट. आत काय जाणार नाहीये. ही एक गुहा आहे आणि पलीकडे असे एक दोन गुहेत, म्हणजे दोन तीन गुहेत या लाईनीमध्ये. आणि पाणी साचले त्याच्या आतमध्ये. आणि इथे एक पाण्याची धार बघा, किती मस्त वाटतीये. हिरवगार असं गवत आणि त्याच्यामध्ये अशी पांढरी पांढरी फुलं आलेली आहे. या साईडने आता धुकं यायला लागलंय सगळं, म्हणजे पाऊस होऊ शकतो असं वाटतंय. आता मी त्या बाजूचा आणि ह्या बाजूने एक्सप्लोअर केलेला आहे आणि आता मी खाली जाणार आहे. गडावरती एक्सप्लोअर करता करता असं समजलं की या गडावरून हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि आजूबाजूचा असा हा भला मोठा प्रदेश. आणि बाजूला एक धरण आहे, तेही मला माहिती नाही ऍक्च्युली कुठलं आहे. हे आपल्याला एवढं सगळं बघायला मिळतं. आता मी ऍक्च्युली आता खाली चाललोय, दुपारचे वाजले आहेत दोन, लागलेली आता भूक. सकाळी फक्त थोडासा नाश्ता केला होता. पायऱ्या स्लिपरी झालेल्या आहे, शेवाळ आहे त्या पायऱ्यांवरती, त्याच्यामुळे हळूहळू उतरायचं खाली. सरळ थेट खाली गुहेपाशी जातो. आपली बॅग सेफ आहे का बघायला लागेल आपल्याला. चढताना आपल्याला एवढा दम लागतो, उतरताना एवढा वेळ लागत नाही, पण गुडघ्यांची वाट लागते.
ज्या काय पायऱ्या तुटल्या होत्या ना त्यात चढायला तर काय वाटलं नाही, पण उतरताना लय अवघड काम आहे यार. चढताना इझी वाटलं पण उतरताना थोडस लागणार आहे वाट. डायरेक्ट 80 डिग्री पायऱ्या त्या. अरे बापरे, हा पॅच खूप डेंजर आहे. चढताना पण वाटला होता, उतरताना पण. बघू, रिस्क घेऊ आपण. फिरलो पूर्ण गोल फिरलो मी ते. शिट, फायनली आता मी खाली आलोय. आता गुहेजवळ जातो, आपली बॅग घेतून खाली जातो आता डायरेक्ट गावात. गुहेमध्ये येऊन पोहोचलोय आणि आपली इथं बॅग आहे. इथं बॅग ठेवली ती, मी सेफ आहे. ती बॅग घेऊ आपण आता इथून. तर मित्रांनो, या जुन्नर भागामध्ये मी 2 दिवसासाठी आलो होतो. तर काल आपला काळी वॉटरफॉल झाला आणि आज आपण केला आहे निमगिरी किल्ला एक्सप्लोअर. पूर्ण हे दोन्ही सोलो ट्रेक होते. आणि काल आपण जे गाव होतं आपलं खिरेश्वर गाव, त्या गावामध्ये आपण कॅम्पिंग केलं होतं आणि कॅम्पिंग करून आपण इथे आलो होतो डायरेक्ट. आणि इथपर्यंत जर्नी पूर्ण आपली संपलेली आहे, तिथून आपण खाली जाणार आहोत. तर हा व्हिडिओ मी आता इथं संपवतो आहे. आणि हा निमगिरीचा व्हिडिओ आणि हा सोलो ट्रेक तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉगमध्ये. इको आवाज येते बरं का तिकडनं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.